नमस्कार मित्रांनो, डिजिटल वाटा या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण जो मोबाईल फोन घ्यायला गेलो तो फ्लॅगशिप लेवलचा असो किंवा बजेट कॅटेगरीमधला असो किंवा फ्लॅगशिप किलर असो, कोणताही मोबाईल फोन पाहाल, कोणतीही कॅटेगरी पाहाल, तर त्या ठिकाणी आपल्याला ड्युअल कॅमेरा मोबाईल फोन कमीत कमी पाहायलाच मिळतो. आता जे मोबाईल फोन येत आहेत त्यामध्ये आपल्याला ट्रिपल कॅमेरा पण सेटअप पाहायला मिळतो आणि काही कॅमेरे आहेत जसं सॅमसंगने A9 हा त्यांचा मोबाईल फोन लास्ट इयरमध्ये लॉन्च केलेला, त्यामध्ये तर आपल्याला 4 कॅमेरे पाहायला मिळाले होते. पण या 4 कॅमेऱ्यांचा उपयोग काय आहे? सुरुवातीला आपल्याला प्रत्येक मोबाईल फोनमध्ये सिंगल कॅमेरा पाहायला मिळायचा. जर आपण हे जर SLR किंवा कॅमेरा सोबत कम्पेअर केलं त्यामध्ये पण आपल्याला एकच कॅमेरा पाहायला मिळतो. मग मोबाईलमध्ये अशी 2 कॅमेरे, 3 कॅमेरे आणि 4 कॅमेऱ्यांची गरज का लागते? तर याच गोष्टींचं उत्तर आपण शोधणार आहोत या व्हिडिओमधून. तर चला सुरू करूया आजची व्हिडिओ. तर मित्रांनो, आता ड्युअल कॅमेरा, ट्रिपल कॅमेरा आणि क्वाड कॅमेरा हे आता आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात. पण याची जी सुरुवात होती ती 2011 पासून झाली होती, जेव्हा 2011 HTC आणि LG त्यांचे स्मार्टफोन काढले होते. त्यामध्ये त्यांनी 5-5 मेगापिक्सलचे 2 कॅमेरे दिले होते. हे 2 कॅमेऱ्यांचं कॉम्बिनेशन त्यावेळेस वेगळं होतं. हे 2 कॅमेरे होते 5-5 मेगापिक्सलचे, ते 3D पिक्चर आणि 3D व्हिडिओ रेकॉर्ड करायचे आणि आपण आपल्या मोबाईल फोनमध्ये ते 3D फोटो किंवा 3D व्हिडिओ बघू शकत होतो. अशा प्रकारे कॅमेऱ्यांचं कॉम्बिनेशन HTC आणि LG 2011 दिलं होतं आणि त्यावेळेसपासून ड्युअल कॅमेऱ्यांचा ट्रेंड सुरू झालेला आहे. पण हे जे ड्युअल कॅमेऱ्याचं ट्रेंड होतं 3D ड्युअल कॅमेऱ्याचं, ते तितकं यशस्वी झालेलं नाही आणि पूर्णपणे त्यावेळेस फ्लॉप गेलं. आणि आत्ता पण बघितलं तरी आपल्याला कोणत्या मोबाईल फोनमध्ये 3D कॅमेरा पाहायला मिळत नाही. पण 2014 परत HTC त्यांचा M8 हा मोबाईल फोन काढला, त्यामध्ये 4 मेगापिक्सल प्लस 2 मेगापिक्सल असे आपल्याला कॅमेरे पाहायला मिळायचे. 4 मेगापिक्सल कॅमेरा होता तो मेन कॅमेरा होता आणि 2 मेगापिक्सलचा जो कॅमेरा होता तो फक्त डेप्थ सेन्सिंगसाठी आणि बॅकग्राऊंड ब्लर करण्यासाठी उपयोगात आणला गेला होता. त्यानंतर 2016 LG त्यांचा G5 काढला आणि यामध्ये 16 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सल असं कॅमेरा कॉम्बिनेशन होतं. 16 मेगापिक्सल हा त्यांचा मेन कॅमेरा होता आणि 8 मेगापिक्सल हा वाईड अँगल कॅमेरा होता. म्हणजे 8 मेगापिक्सलचा असा उपयोग व्हायचा की आपल्याला वाईड अँगलचे फोटो असतील किंवा फिश आयमध्ये फोटो काढायचे असतील, लँडस्केप फोटो काढायचे असतील, तर या 8 मेगापिक्सल कॅमेराचा उपयोग होत होता. त्यानंतर 2016 हुवाईने पण त्यांचा P9 हा मोबाईल फोन काढला होता आणि यामध्ये 12+12 मेगापिक्सल असे ड्युअल कॅमेरे आपल्याला पाहायला मिळाले होते. पण यांचं जे कॅमेरा कॉम्बिनेशन होतं ते खूप वेगळं होतं, कारण का 12 मेगापिक्सलचा यांचा मेन कॅमेरा होता आणि दुसरा जो 12 मेगापिक्सलचा कॅमेरा होता तो मोनोक्रोम सेन्सर होता. म्हणजे मोनोक्रोम सेन्सर हा फक्त ब्लॅक आणि व्हाईट इन्फॉर्मेशनच कॅप्चर करत होता आणि हा फक्त सेकंड जो कॅमेरा ब्लॅक आणि व्हाईट इन्फॉर्मेशन कॅप्चर करत असल्यामुळे याची जी इमेज क्वालिटी असायची ही खूपच चांगली असायची आणि या 2 कॅमेऱ्यांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला एक फायनल आउटपुट मिळत होता आणि तो आउटपुट खूप क्लिअर असायचा, क्रिस्टल क्लिअर आपल्याला चांगल्या क्वालिटीचे फोटो त्यावेळेस त्या मोबाईल फोनमध्ये पाहायला मिळत होते. त्याचप्रमाणे हा जो 12 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर आहे हा डेप्थ सेन्सिंगचा पण काम करायचा, म्हणजे बॅकग्राऊंड ब्लर करण्याचं सुद्धा काम हा 12 मेगापिक्सलचा कॅमेरा करत होता. पण त्यानंतर मार्केटमध्ये आला तो iPhone 7 Plus आणि iPhone 7 Plus ने खऱ्या अर्थाने कॅमेऱ्यांची ट्रेंड थोडी चेंज करून टाकली, कारण का iPhone ने त्यावेळेस iPhone 7 Plus मध्ये 12 मेगापिक्सल प्लस 12 मेगापिक्सल कॅमेरा दिलेला होता. त्याचप्रमाणे त्यामध्ये टेलिफोटो लेन्स सुद्धा वापरली होती, त्यामुळे आपल्याला जी सेकंड लेन्स होती त्यामध्ये 2x ऑप्टिकल झूम पण पाहायला मिळायचं, त्यामुळे आपण ऑप्टिकली झूम करून फोटो काढू शकत होतो. पण iPhone ने त्यावेळेस सगळ्यात जास्त त्यांची मार्केटिंग केली होती ती पोर्ट्रेट मोडची, कारण का जो 12 मेगापिक्सलचा सेकंड कॅमेरा होता तो डेप्थ सेन्सिंग पण काम करायचा आणि iPhone ने फर्स्ट टाइम तेव्हा मोबाईल फोनमध्ये पोर्ट्रेट मोड दिलेला होता आणि हा खरंच खूप यशस्वी झाला होता, कारण यामध्ये जे फोटो येत होते ते खरंच खूप चांगले येत होते. ज्याप्रमाणे DSLR मध्ये आपल्याला फोटो पाहायला मिळतात त्याचप्रमाणे फोटो, त्याच क्वालिटीचे फोटो आपल्याला मोबाईल फोनमध्ये पाहायला मिळायचे, त्यामुळे हा पोर्ट्रेट मोड त्यावेळेस खूप यशस्वी झाला होता आणि खूप चर्चेत राहिला होता. आणि त्यानंतर जे कोणतेही मोबाईल फोन येत गेले फ्लॅगशिप लेवलला, नंतर बजेट कॅटेगरीमध्ये आणि आता लो बजेट कॅटेगरीमध्ये पण जे काही मोबाईल फोन येतात ते पण अशाच प्रकारचे कॅमेरे कॉम्बिनेशन देत असतात. शाओमीचं जर उदाहरण घेतलं तर त्यांचे सगळे मोबाईल फोन येतात ते मोस्ट ऑफ मोबाईल फोन 12+5 मेगापिक्सल कॅमेऱ्याच्या सेटअपमध्ये येतात. जो 12 मेगापिक्सलचा कॅमेरा असतो तो मेन कॅमेरा असतो आणि 5 मेगापिक्सलचा कॅमेरा हा फक्त डेप्थ सेन्सिंगचं काम करत असतो. त्यानंतर शाओमी प्रमाणे बाकी पण हुवाई, हॉनर किंवा आसूस हे जे काही ब्रँड आहेत ते सगळेच मोबाईल फोन अशाच प्रकारे आपल्याला कॅमेरे देतात. त्यांचा मेन कॅमेरा असतो आणि दुसरा सेन्सर जो असतो तो 5 किंवा 2 मेगापिक्सलचा असतो आणि हा फक्त सेकंड कॅमेरा डेप्थ सेन्सिंगचं काम करत असतो आणि
त्यामुळे जी आपल्याला इमेज क्वालिटी मिळत असते ती खूप चांगली मिळत असते. थोडक्यात आपल्याला DSLR सारखी फिलिंग आपल्याला मोबाईल फोन मध्ये पाहायला मिळतात. पण मोबाईल कंपन्या फक्त ड्युअल कॅमेऱ्यावर थांबल्या नाहीत तर हुवाईने तर 2018 मध्ये त्यांचा P20 Pro हा मोबाईल फोन लॉन्च केलेला आणि यामध्ये त्यांनी 3 कॅमेरे दिले होते. आणि त्यानंतर सॅमसंगने मार्केटमध्ये 2018 मध्ये त्यांचा A9 हा मोबाईल फोन लॉन्च केला आणि यामध्ये तर 4 कॅमेरे आपल्याला पाहायला मिळाले होते. त्या 4 कॅमेऱ्यामध्ये एक त्यांचा मेन कॅमेरा होता, जो सेकंड कॅमेरा होता तो टेलिफोटो लेन्स होती, म्हणजे त्यातून आपण झूम फोटो काढू शकत होतो. आणि थर्ड जो कॅमेरा होता तो डेप्थ सेन्सिंग साठी कॅमेरा होता. आणि जो चौथा कॅमेरा होता तो वाइल्ड अँगल होता, म्हणजे आपल्याला जर पोर्ट्रेट मोड काढायचा असेल तर डेप्थ सेन्सिंगचा उपयोग करून आपण फोटो काढू शकतो. जर आपल्याला झूम करून कोणत्या गोष्टीचा फोटो काढायचा असेल तर आपण टेलिफोटोचा युज करू शकतो. आणि आपल्याला लँडस्केप किंवा कमी जागेत मोठ्या अँगलचे फोटो काढायचे असतील तर आपल्याला वाइड अँगल पण लेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. आणि जो आता S10 पण मोबाईल फोन येणार आहे आणि Note 10 मोबाईल फोन येणार आहे, त्यामध्ये पण आपल्याला ट्रिपल किंवा क्वाड कॅमेराचं कॉम्बिनेशन पाहायला मिळणार आहे. किंवा त्यापेक्षा पण नोकियाचा पण मोबाईल फोन येणार आहे, त्यामध्ये आपल्याला 5 किंवा 6 कॅमेरे पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, मोबाईल कॅमेऱ्याची सुरुवात ही सिंगल कॅमेऱ्याने झाली होती, पण आता ड्युअल, ट्रिपल, क्वाड आणि त्यापेक्षा पण जास्त कॅमेरे आपल्याला मोबाईल फोनमध्ये फ्युचरमध्ये पाहायला मिळणार आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये हे सांगा की इतक्या कॅमेऱ्यांची तुम्हाला पर्सनली गरज कधी वाटते काय, तुम्ही याचं युज करता काय, हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना आणि फॅमिली मेंबरला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.